स्ट्रे डॉग, रस्त्यावर राहतो म्हणून रस्त्यावरचा कुत्रा, उकिरड्यांवर भटकणारा भटक्या तर कधी गटाराजवळ चिडीचूप बसलेला, बऱ्याचदा शांत आणि दुर्लक्षित अननोटिस्ड असा, पण खर तर तोही कोणाचा तरी राजा मोती आणि टॉमी असतो, बऱ्याच जणांचा मित्र सवंगडी आणि सोबती असतो। जेवढं प्रेम आपल्याला काचेच्या पॉश दुकानातले फरी फरी डॉग्स देतात, तेवढंच निरागस प्रेम ही रस्त्यावरची पिल्लं सुद्धा देतात। फक्त गरज आहे त्यांच्या प्रेमाला समजून घेण्याची। आजच्या आपल्या पॉ फ्रेंडनी अशाच पिल्लांना आपलंसं केलं। ऐकूया तिच्याच तोंडून की हाऊ डज इट फील टू बी अ पेरेंट ऑफ सच अ क्यूट लिटल बेबी पॉ। खूपच सुंदर फिलिंग आहे, कारण का कोणीतरी आहे जे आपल्यावर डिपेंड आहे आणि कोणीतरी आहे जे आपली वाट बघतो रोज घरी, आणि आपण घरी आल्याचा सर्वात जास्त आनंद कोणाला होतो तर आपल्या बाळाला होतो। ग्रेट फिलिंग, मला नव्हता तेव्हा, मला कधी घराची ओढ लागलीच नव्हती, मला घरी जायचं आहे, मला घरी जायचं आहे असं नाही, पण आता अल्फा आल्यानंतर मी माझं काम खूप लवकर संपवते आणि पळून येते घरी, का तर मला फक्त अल्फाला भेटायचं असतं। तेव्हा स्टेशनच्या बाजूला एक खूप मोठा नाला आहे, त्या नाल्यात सगळे माणूस माणसांशी बघत होते खाली की काय कळले काय कळलं, माझ्या भावाने पाहिलं पपी जो अडकला होता आणि कोणी खाली उतरायला तयार नव्हतं, सो माझा भाऊ स्वतः उतरला आणि त्याने असं एका हाताने त्याला असं बाहेर काढलं ना, एवढं छोटा आणि संबंध चिखल लागला होता, त्याच्या इथे आतल्या बॉडी पार्टला खूप सारे काय नाही डाग होते, इंटरनल इंजुरीज खूप होत्या आणि जेव्हा त्याला घरी आणलं श्रेयसने, जेव्हा घरात आला तेव्हा तो एकाच जागेवर होता, तो तिथून हलतच नव्हता, जवळ घेतलं तसं साफ केलं खायला दिलं, मग जरा तंतरी आली आणि तेव्हा कुठे तो चालायला लागला, पण दोन पावलं चालून तो परत पडायचा, मग हळूहळू सगळ्यांचं प्रेम मिळत गेलं। सो आता हा आहे 4 महिन्याचा झाला, 4 महिने कोण आहे दादा कुठे हे बघ, दादू आहे त्याचा, दादा आहे हा अल्फा नंतर आम्हाला सांगितला, आमच्या इथे खूप स्ट्रे डॉग्स आहे, सो नुकतीच पिल्ल घातली होती एका डॉगीने आणि तिन्ही पिल्ल ऍक्च्युली आम्ही नंतर आणली होती घरी, त्यातला हा माझ्या मित्राकडे असतो आता, मित्राकडे म्हणजे आठून पाठून माझ्या घरी त्यांच्या घरी आणि बाकीचे दोन पिल्लांना खूप छान फॅमिली। मॅम हे याच्या आधी पण मी खूप ऐकलंय तुमच्याबद्दल की तुम्ही स्ट्रे डॉग्स आणि नॉट ओनली डॉग्स पण ऍनिमल साठी खूप करता, तर हा तुमचा अनुभव कसा होता? हे मुळात रक्तातच आहे, कारण का बाबांना आणि आईला फार आवड आहे कुत्र्यांची मांजरांची, आवड त्यांच्याकडून आली, अल्फाला बऱ्यापैकी कमांड्स येतात, अल्फाची एक सवय अशी आहे की त्याला जेवण देण्यापूर्वी आम्ही वदनी कवळ्याची सवय लागते, वदनी कवळ्या घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता तुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, जय जय रघुवीर समर्थ। एखादा इमोशनल किस्सा आहे अल्फा बरोबर, स्कूबी बरोबर किंवा कोणत्याही तुमच्या आतापर्यंत पॉज बरोबर? अल्फा आणि स्कूबी बरोबर अनेक आहेतच, त्यातला एक आय वुड लव्ह टू शेअर वन थिंग, आमच्याकडे ना एक स्ट्रेट कॅट होती आणि तिला अचानक डॉग बाईट झालं होतं आणि आम्हाला कळलं इतकं वाईट झालं होतं, तिला कानाच्या मागे इथे झालं होतं जे अजिबात ट्रीट करता येणार नव्हतं, बिकॉज तिला स्वतःला चाटता येत नव्हतं, मोका होता तो आणि अगदी लास्ट स्टेजला होता, म्हणजे त्याचे मेंदूच्या जवळपर्यंत ते बॉम्ब्स गेले होते आणि बॉम्ब्स नव्हते अजिबात, पण मी आणि माझ्या बहिणीने त्याला हॉस्पिटलला नेलं, डॉक्टर म्हणाले की नाही हा जाणार, त्यावेळेस मी युरोपला गेले होते, सो माझी बहीणच त्याचं नर्सिंग सगळं करत होती, रोज जायची आणि तिने एकदा मला व्हिडिओ पाठवला की तो निश्चित पडलाय आणि तो त्याला उठवते की उठ उठ आणि तो रिस्पॉन्डच करत नाही, तो म्हणाले की काही तासात तो जाणार, पण त्याचं मेडिकेशन आणि चालू होतं ते रस्ते, सो नेक्स्ट डे तिने मला फोटो पाठवला की दीदी तो शुद्धीवर आलाय आणि तो खात होता, जखम होती जवळपास 2-3 महिने गेले, तिसऱ्या महिन्यात तो थंडीत बरा झाला होता
आणि आम्ही त्याला परत येऊन आमच्या कॉलेज सोडलं. मॅम एक गेम आहे छोटासा. ओके. स्कूबी आणि अल्फा वरून आहे गेम. लाईक मी एक वर्ड देणार आणि तुम्हाला सांगायचं आहे ह्याच्यामधलं कोण कोण काय करत. ओके ओके. सो योर फर्स्ट वर्ड इज एंग्री यंग मॅन. माय अल्फा. व्हाट डिझी. ओह दिस स्कूबी. स्कूबू. डिटेक्टिव टाइप कोण आहे. डिटेक्टिव. हा हा. सगळं ह्याच्याकडे. कोण आलाय हे कोण काय कसे वागताय. अच्छा असं आहे का. ठीक आहे ठीक आहे. शाय पण अल्फाच आहे कारण का एका पॉइंटला त्याला असं वाटलं की नाही हा नाही मला नाही भेटायचंय तर मग तो एका जागी बसून असतो. हे सगळ्यांना भेटत. स्कूबी हा इतका ममाज बॉय आहे की त्याला ममाशिवाय काहीच चालत नाही. मॅम असं कधी झालंय का तुमचा सीन चालू आहे आणि मध्येच तुम्हाला कोणता तरी पॉज दिसला आणि तुम्ही धावत केला. किस्सा म्हणजे मी सुरुवातीला ड्रायव्हिंग शिकत होते. पप्पा मला शिकवत होते आणि रोज रात्री आम्ही ड्रायव्हला जायचो शिकण्यासाठी. फाईन गार्डनला आम्ही जात होतो आणि पप्पा माझलं होते आणि मला तिकडे पंक दिसला. मी स्टेरिंग चढून ए पंक झालं ड्राईव्ह कर कुत्र्याला नंतर स्वप्न पडतात. खूप पडतात. अल्फा तर आम्ही झोप माझ्या बेडवर असतो तो झोपलेला आणि एकदा तो खूप जोरात ओरडला आणि डायरेक्ट बेडवरून खाली आणि आम्ही तो काळो खात शोधतो. हे पण हे झोपेत तर धावत असतो. मी त्याला डायनासोरच पिल्लू म्हणते सतत चावा चाव चालू असते मी त्याला अल्फासॉरस म्हणते. अल्फासॉरस आणि ही अशी बसण्याची जागा आहे. यु कॅन सी ही त्याची जागा आहे. लहानपणापासून तो तिथे असतो आणि लहान छोटा असताना तो इथून डबल उडी मारायचा आणि एक दिवस त्याने डायरेक्ट अशी उडी मारली आणि खूप जोरात कळवळा जातो. प्रेशर आलं असेल पायावर. समोरच्या उजव्या पायावर प्रेशर आणि मग जेव्हा चेक केलं तर फ्रॅक्चर निघालं. सो अशी जी काही पिल्लं असतात अडॉप्टेड किंवा ज्यांना त्यांच्या आईचं दूध फार मिळालं नसतं सो काहीतरी कमतरता असते त्यांच्या त्यांच्यासाठी काही औषधे असतात. इम्युन सिस्टम पण कमी असते. एक्झॅक्टली. मॅम आणि यू आर फॉर अडॉप्शन लाईक तुम्ही अडॉप्शन खूप जास्ती केलंय करता आणि तुम्हाला ते आवडतं तर असं का म्हणजे लाईक व्हॉट इज युअर बॅक थॉट ऑन इट. आय बिलीव्ह की विकत घेण्यापेक्षा ना अडॉप्ट करा. आपण ज्या वातावरणात राहतो आपलं जे वातावरण आहे किंवा आपल्या ज्या सवयी आहेत राहण्याच्या त्या सेम जशा ज्या ब्रीडच्या आहेत ना त्यांनाच अडॉप्ट करा. त्या इंडियन ब्रीड जसं काही इंडियन ब्रीड आहेत मी त्यांना स्ट्रे डॉग म्हणायला मला आवडत नाही कारण का ते इंडियन ब्रीड्स आहेत आणि इंडियन ब्रीड्स आर मच हेल्दियर दॅन एनी अदर ब्रीड्स. इकडचं एन्व्हायरमेंट पण त्यांना जास्ती करेक्ट सांगतात. इथलं जेवण सुद्धा चिकन भात आम्ही त्यांना देतो. चिकनचं सूप काढतो ज्याच्यामध्ये सॉल्ट नसतं ज्याच्यामध्ये मसाला नसतो खूप जास्ती हेल्दी आहे. आणि त्यातनं आम्ही व्हेजिटेबल्स उकडवतो म्हणजे गाजर बीट पालक मी त्याच्यात उकडवतो तर सगळा अर्थ त्या पाण्यात निघतो आणि त्याला चिकन सोबत देतो. सो जर तुम्ही त्याला फॅमिली मेंबर मानताय ना तर तुम्ही स्वतःच्या फॅमिली मेंबर्सना जेवण बनवण्यासाठी जितका वेळ लागतो तसंच ह्यांना पण बनवायला थोडे कष्ट घेतो. मॅम आज जर का तुम्हाला त्याला काहीतरी सांगायचंय जे आजपर्यंत तुम्ही त्याला सांगितलं नाही दिल से दिल तक फंडा मध्ये मला वाटतं की अल्फा मला तुला थँक्यू बोलायचं आहे. थँक्यू सो मच की तू आमची फॅमिली कम्प्लीट केलीस. काहीतरी अपुरं होतं आमच्या फॅमिलीमध्ये वेन आय लॉस्ट माय कॅट. आफ्टर दॅट 2 वर्ष आम्हाला कळतच नव्हतं की आम्ही काय मनस्थितीत आहोत आणि त्यानंतर तू आला करेक्ट असंच करत आलास तू आणि तू आमची फॅमिली कम्प्लीट केली. सो यु नॉट अ पेट ही इज अ फॅमिली मेंबर. सो ही इज माय बेबी. पूजाने पिल्लांना आपलंसं केलं की पिल्लांनी पूजाला आपलंसं केलं याही पेक्षा अल्फा आणि स्कूबीच्या येण्याने त्यांचं कुटुंब खऱ्या अर्थाने पूर्ण झालं हेच खरं.
मला पूजा मॅम ना तुम्हाला काहीतरी सांगायचं, त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका. सो गाईज, प्लीज लाईक, कमेंट, शेअर अँड कीप वॉचिंग मी अँड माय पॉज सीरीज. सी यू.